नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी. माझ्या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. सध्या गणपती सीझन सुरू आहे. आजचा एपिसोड आपण हा गणपतीचे चरणे अर्पण करणार आहोत. हा गणपती मी स्वतः माझ्या हाताने शाडू मातीने बनवलेला आहे. तुम्ही सर्वांनी बघून घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी आणि आय कार्डमध्ये मी याच्या लिंक्स देत आहे, तुम्ही नक्कीच करा. आजचा विषय आपला लायपोमा विषय आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लायपोमा विषय, होमिओपॅथिक माहिती आणि त्याचे उपचार तसंच काय होतो ही माहिती जाणून घ्या. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी. आज आपण लायपोमा या विषयावर चर्चा करणार आहोत. लायपोमा म्हणजे आपल्या त्वचेखाली ज्या गाठी लागतात आपल्याला, बऱ्याच पेशंटला त्वचेखाली गाठी गाठी सारखे स्पॉट असतात आणि ह्या गाठी पूर्ण शरीरावर, हातावर, पायावर, कमरेवर, पाठीवर कुठेही असतात आणि ह्या गाठी सुरुवातीला लहान लहान असतात तेव्हा काही त्रास देत नाहीयेत किंवा किंबहुना त्रासही काही होत नसतो. परंतु कालांतरानं जर एखादी गाठ नर्व सप्लाय होत असतो, त्या ठिकाणी जर मोठी झाली आणि त्याचे प्रेशर द्यायला लागली तर हातापायाला मुंग्या येणे किंवा ती गाठ दुखते अशा पद्धतीचे त्रास होत असतात. मग ह्याच्यासाठी नेमकं ही गाठ कशामुळे होते तर त्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे जेनेटिक म्हणजे आई वडिलांना जर असेल, आजी आजोबांना असेल तर नक्कीच त्यांच्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला होण्याचे चान्सेस असतात. दुसरा प्रकार यातील आहे ते म्हणजे जर शरीरामध्ये चरबीचे प्रमाण असेल किंवा कोलेस्टेरॉलचं प्रमाण शरीरामध्ये वाढलेलं आहे तर हे एक्स्ट्रा झालेलं कोलेस्टेरॉल फॅटच्या स्वरूपात त्वचेखालील लेअरमध्ये साठायला सुरुवात होतो तेव्हा हे फॅटी नोडून आपल्या त्वचेखाली साठतात आणि त्या गाठी गाठी म्हणून निर्माण होत, त्याला लायपोमा म्हणतात. त्याला बिनाईन पद्धतीचे हे लायपोमा असतात आणि कॅन्सरमध्ये मॅलिग्नंट पद्धतीचे सेल्स असतात आणि त्यामुळे लायपोमा ज्याला फक्त आहे चरबीच्या गाठी त्यांनी भिवून जाण्याचं मुळीच कारण नाही. कारण ही गाठ त्वचेखाली आपण जर अशी इथे समजा गाठ आहे आणि ती समजा अशी हलवली तर हलत असते तेव्हा ती चरबीची गाठ असते आणि त्याला काही भिवण्याचं कारण नाही. कारण ती फारसं काही असा त्रास देत नाहीये आणि त्यासाठी आपण उपचार केल्यानंतर ह्या गोष्टी नक्कीच कमी होतात. त्यानंतर काही गाठी जर आपण दुर्लक्ष केलं तर प्रमाणाबाहेर मोठ्या होतात आणि त्रासदायक होतात आणि त्रास निर्माण होऊन मग त्या प्रेशर पडलं खाली एखादी व्हेन असेल, नर्व असेल त्या गाठीच्या, तर आपल्याला दुखण्याचा त्रास होतो किंवा नर्व कॉम्प्रेस झाली तर मुंग्या येतात किंवा रक्त सप्लाय बंद झाला अगदी प्रेशरनं तर एखादा भाग सुंद होणं, निळसर प्रमाणात होणं अशा गोष्टी होतात. तर त्याला काही होमिओपॅथिक औषधे आहेत आणि त्या जोडीला माझ्या संशोधनातून आयुर्वेदिक औषधांची जर जोड दिली तर नक्कीच खूप चांगला फायदा होतो यामध्ये. आणि मी माझ्या पेशंटला औषधं देतो आणि खूप चांगले रिझल्ट येतात. पण महत्वाचं कोणतीही गाठ असेल तुमच्या शरीरावर तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना याबद्दल कल्पना देऊन नक्की ती कोणती गाठ आहे याची कल्पना केली पाहिजे. अन्यथा जर तुम्हाला काही माहीत नसेल आणि चुकीच्या पद्धतीने जर उपचार झाला तर चुकीचं ठरू शकतं किंवा गंभीर परिणाम होऊ शकतो. तर यामध्ये सगळ्यात महत्वाची होमिओपॅथिक औषधं आहेत ते कल्केरिया कार्ब. जर लोक जर फॅटी असतील, कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त आहे, फॅटी आहेत, थेअर आहेत, अशा लोकांना कल्केरिया कार्ब हे औषध 200 पोटेन्सीमध्ये दोन थेंब 3 वेळा जर घेतलं दिवसातून साधारणतः 15-20 दिवसापर्यंत तर प्रमाण कमी येतं. त्यानंतर फ्युकस वेसिक्युलर हे मदर टिंक्चर
प्रमाणात तुम्ही 15-15 टेम्प 3 वेळा घ्यायचं आणि त्यानंतर हे तुम्ही साधारणत 1-3 महिन्यापर्यंत घेतलं तरीही तुमच्या गाठींचं प्रमाण कमी होते. आता त्यामध्ये तिसरं आणि मोस्टली केसेसमध्ये महत्वाचं औषध ठरते ते थुजा. थुजा वन इम्पॉर्टन्सी मध्ये तुम्ही रोज सकाळी 2 टेम्प जर घेतले डायरेक्ट जिभेवर आणि साधारणत 3 महिन्यापर्यंत घेतलं तरीही तुमच्या गाठींचं प्रमाण कमी होतं. त्याचनंतर कल्केरिया फ्लोर. कल्केरिया फ्लोर ओव्हरग्रोथ बॉडीवर कुठेही असेल किंवा कुठलेही फायब्रॉइड असो अगदी तुमचा किंवा एखादी गाठ असो ही ओव्हरग्रोथ प्रमाणात वाढत असेल तर कल्केरिया फ्लोर हे औषध तुम्हाला खूप चांगलं महत्वाचं ठरतं. कल्केरिया फ्लोर अशा पद्धतीचं औषध देतं आणि ह्या गोळ्या साधारणतः अशा पांढऱ्या गोळ्या चोखून तुम्ही खाऊ शकता. त्याच पद्धतीनं काही पेटंटेड औषधेही बाजारामध्ये आहेत त्याचा आपण वापर केला तर नक्कीच फायदा होतो. तत्पूर्वी तुम्हाला औषधं मी दाखवतो. हे थुजा ऑक्सिडेंटॅलिस 200 पोटेन्सीमध्ये आहे. तुम्ही हे 1 mg पोटेन्सीमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर हे कल्केरिया कार्प हे 200 पोटेन्सीमध्ये आहे. हे तुम्ही रेग्युलरली घेतलं तर नक्कीच आपल्याला यापासून फायदा होऊ शकतो. त्यानंतर जर्मनीचं कार्सिनोसिन ट्युमर ड्रॉप्स नंबर 17 हे ड्रॉप खूप प्रभावी आणि चांगले आहेत जेणेकरून आपल्याला खूप महत्वाचा फायदा होतो येणं. आणि ह्यामध्ये ऍसिडम लॅक्टिकम नाजा ट्रिप्युडिकन्स त्यानंतर स्क्रोप्युलेरिया नोडोसा अशा पद्धतीची औषधे आहेत. ही औषधे थोडी ऑड आहेत कदाचित आपल्या इकडे पण इंडियामध्ये जास्त प्रमाणात तयार होत नाही त्यामुळे जर्मन मेड औषध आहे. ह्या जोडीला तुम्ही 3-6 महिने कोर्स केला तर नक्कीच त्यापासून तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये कांचनार गुगुळ नावाचं जे औषध येतात टॅबलेट्स येतात त्या जोडीला 2-2 वेळा तुम्ही 3 वेळा घेतल्या तर कुठल्याही पद्धतीच्या गाठी किंवा ट्युमर विरघळण्यासाठी खूप महत्वाची अशी भूमिका त्यामध्ये बजावली जाते. नमस्कार. जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही अडचण वाटली तर मला कमेंटमध्ये तुम्ही त्याची प्रश्न विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवर ही मला तुम्ही विचारू शकता.